माननीय भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री देशपांडे सर आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य कल्याणकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार भारत निवडणूक आयोगाचा मतदार यादीतील मतदारांचा जे आहे मतदारांची जी नावं आहेत त्यांच्याशी आधार कार्ड लिंक करायचं हा कार्यक्रम सुरू आहे. सर्व नागरिकांना सर्व स्तरावरून आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी आपलं आधार कार्ड लवकरात लवकर मतदार यादीशी लिंक करून घ्यावे आणि यासाठी आपले BLO प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचा आधार नंबर गोळा करत आहेत. त्यासाठी त्यांना आय कार्ड पण देण्यात आलेले आहेत. तर सर्व नागरिकांना आमचं आवाहन आहे की त्यांनी आमच्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त ही आधार लिंकिंगच्या या कार्यक्रमात सहभाग घ्यावा. याच्यासाठी नागरिकांना आयोगाच्या वेबसाईटवर ते स्वतःसुद्धा आपलं आधार जे आहे ते लिंक करू शकता आहेत. त्याच पद्धतीनं BLO जे आहेत मतदार केंद्रीय स्तरीय अधिकारी जे आहेत ते सुद्धा घरोघर जाऊन आधार नंबर गोळा करून गरुडा ॲपद्वारे हे लिंकिंग करत आहेत. तर काही BLOंनी अतिशय चांगलं काम करून 80% काम केलं आहे, काहींनी 100% काम पोहोचवलं आहे आणि काही BLOंच्या याच्यात साधारणतः शहरी भागामध्ये हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. तर माझं नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी याला प्रतिसाद द्यावा. आतापर्यंत आपल्याकडे 526,000 मतदारांपैकी जवळपास 28,000 मतदारांचं लिंकिंग झालं आहे. आपलं या 188 पनवेल मतदारसंघात हे काम अत्यंत कमी झालेलं आहे. मतदार याद्यांचं शुद्धीकरणाचा हा कार्यक्रम आयोगाने हाती घेतलेला आहे. यामध्ये काही लोकांचे डबल फोटो आलेले असतात किंवा नाव डबल झालेलं असतं. आधार लिंकिंग झाल्यावर हे मतदार यादी पूर्णपणे शुद्ध होणार आहे आणि जे मतदानाच्या वेळी जे आरोप केले जातात सर्वसाधारणपणे की मतदान बोगस पद्धतीने झालं किंवा नाव मयत माणसांचे नाव आले, तर हे सगळं यादी ही यामुळे शुद्ध होईल आणि त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशीचे प्रॉब्लेम कमी होतील. तर यातमध्ये शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सोसायटी असतात तर त्या ठिकाणी BLOंना विशेषतः अडचणी येतात. तर सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी जर त्यांच्या सोसायटीमधल्या मतदारांचे फॉर्म गोळा करून दिले आणि ते BLOंच्या ताब्यात दिले तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही BLOंना सूचना दिल्या आहेत की त्यांनी सर्व सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याशी संपर्क करावा आणि त्यांना कोरे फॉर्म जे आहेत 6B फॉर्म जो आहे तो सगळ्यांना द्यावा आणि त्याच्यात माहिती भरून घ्यावी. जर सर्व चेअरमन आणि सेक्रेटरींनी मदत केली तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल.